क्रिसमस निमित्त तरुण भारत कोल्हापूर विभागातर्फे क्रीप व गिफ्ट हॅम्पर कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रायोजक आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आणि कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ आहेत. या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. तरुण भारतच्या कार्यकारी संचालिका रोमा ठाकूर यांच्या संकल्पनेतून खास क्रिसमस निमित्त क्रीप कॉम्पिटिशन व गिफ्ट हॅम्परचे आयोजन करण्यात आले होते. या कॉम्पिटिशन मधील विजेत्यांना पास्टर अशोक गायकवाड आणि निवासी संपादक मनोज साळुंखे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी तरुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, आनंद माणुंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचं स्वागत मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे यांनी केलं. दैनिक तरुण भारतचा जो सोशल मीडिया आहे तो दैनिक तरुण भारत संवाद, तरुण भारतचा सोशल मीडिया आणि मी ऊर्जिता म्हणजे आमचा एक फोरम आहे, त्या सर्वांच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती आणि त्याच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे इथं जमलो आहे. तर आज महत्त्वाचं म्हणजे की माझ्या दैनिक तरुण भारतच्या कोल्हापूरचे निवासी संपादक मनोज साळुंखे सर, HR मॅनेजर राहुल शिंदे सर आणि आपल्या सर्वांचे वाईल्डर मेमोरियलचे पास्टर अशोक गायकवाड सर आणि बाकी सगळे तुम्ही उपस्थित बंधू आणि भगिनी आणि यात युवती पण आहेत. तर दरवेळेला आपण विविध सणाच्या माध्यमातून स्पर्धा घेत असतो, पण यंदा एक अनोखी स्पर्धा घ्यायची तरुण भारतनं ठरवलं आणि तरुण भारतच्या आमच्या कार्यकारी संचालक जे आहेत रोमा ठाकूर, त्यांच्या एकूण प्रेरणेतून आणि त्यांच्या ह्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीने ही कन्सेप्ट पुढे आली आणि त्यातून ही स्पर्धा घ्यायचं आपण ठरवलं आणि त्यानंतर ही स्पर्धा आता आपण घेतली आणि तिचा बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमापर्यंत आलो. क्रीप कॉम्पिटिशनमध्ये तृतीय क्रमांक हरिओम नगर रंगाळा येथील अमृता म्हाळुंगेकर, अनेसिम म्हाळुंगेकर यांना मिळाला. जी गोष्ट पहिल्यांदा आपण जी करतो मग ती कोणतीही असो, म्हणजे पहिल्यांदा आपण एखादी रेसिपी केली किंवा कोणत्याही याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, पहिली सहल किंवा फार म्हणायला गेलं तर पहिले प्रधानमंत्री असू दे किंवा आपले CM असू देत, तर हे नेहमी आपल्या लक्षात राहतं. तर तरुण भारतने हा जो उपक्रम केलेला आहे तो देखील पहिला उपक्रम आहे महाराष्ट्रामधला आणि हा नेहमी सगळ्यांच्या स्मरणात राहणार आहे आणि अनेकांना ह्याच्यापासून ऊर्जा मिळणार आहे आणि त्यांचं जे थीम आहे मी ऊर्जिता ह्याच्यापासून आम्हाला सगळ्यांना खूप ऊर्जा मिळालेली आहे आणि ती तुम्ही आमच्या ह्या कॉम्पिटिशनमधून अनुभवलीच असेल की आम्हाला किती छान ऊर्जा मिळालेली आहे. आणि खरंच दिस इज द एनर्जी, दिस इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी म्हणायला देखील काय हरकत नाही आणि खरोखर त्यांचे आभार मानते. कारण की कसं आहे, टॅलेंट हे प्रत्येकाच्यातच आहे, ते छोट्या प्रमाणात असेल मोठ्या प्रमाणात असेल, कारण हे दाखवायला जे आपल्यामध्ये तो स्पार्क आहे दाखवायला देखील एक प्लॅटफॉर्मची आपल्याला जरूरत असते आणि ती त्यांनी आम्हाला दिलेली आहे की आम्ही सर्वसामान्य देखील उद्या पेपरमध्ये थोडंसं तरी आमच्या नावाचं एक बाईट येईल आणि ते एक आमच्यासाठी कॉम्प्लिमेंट ठरणार आहे. आणि आमचं नववर्ष हे इतके ऊर्जेने सुरू झालेलं आहे आणि खरंच आम्ही आता आम्ही म्हणायला काय हरकत नाही, खरोखर मी ऊर्जिता आणि आम्ही सगळ्यांना ती ऊर्जा दिली आहे. द्वितीय क्रमांक आयर्विन कंपाऊंड शाऊ मिल येथील नीता माळी, तर प्रथम क्रमांक विक्रमनगर येथील शैलेश वाघमारे यांना मिळाला. ख्रिस्त जन्मोत्सव दुसरा काही नाही आहे तर प्रेमाचा संदेश आहे आणि खरोखर मी तरुण भारतचे आभार मानते की हा प्रेमाचा जो संदेश आहे तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही घरात साजरा करत होतो, परंतु या माध्यमातून जणू काय तरुण भारतनी तो साजरा केला आणि सर्वांना तो समर्पित केला. त्यामुळं हा उत्सव फक्त आमच्यापुरता किंवा आमच्या फॅमिली आमच्या समाजापुरता नसून तुम्हीही त्याच्यामध्ये सहभागी झालात, आम्हाला व्यासपीठ दिलं. जसं मी सांगितलं मॅडमना ज्यावेळेस घरी आलं होतं की 17 वर्ष जवळजवळ मी कोल्हापूरमध्ये आल्यापासून क्रीप बनवते वेगवेगळ्या थिंग्स, पण असं वाटलं नव्हतं की माझ्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळेल किंवा कुठेतरी प्रेझेंट करता येईल. पण कलागुणांपेक्षा जो प्रीतीचा संदेश आहे येशू ख्रिस्ताचा तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे माध्यम किंवा जे व्यासपीठ तुम्ही आम्हाला उपस्थित करून दिलं त्याबद्दल मी शतशः प्रथम आमच्या समाजातर्फे तुमचे आभार मानते. आणि जसं पाळकसाहेबांनी सांगितलं की आपण सगळे एक आहोत
आणि एकोपानी पुढे जाणार आहोत. आणि जसं सरांनी सांगितलं की कोरोनाच्या माध्यमातून किंवा कोरोनाने तेच आपल्याला शिकवलं की प्रीती येशू ख्रिस्ताचं जे वचन आहे की जशी तुम्ही स्वतःवरती तशी तुम्ही शेजाऱ्यावरती प्रीती करा. आणि आपण हेच फॉलो करत जायचं आहे आणि आपल्याला हेच संदेश पोहोचवायचा आहे. आज मी CPR मध्ये काम करते तर जेव्हा एखादा रुग्ण माझ्यासमोर येतो किंवा व्यक्ती येते तेव्हा ती जात भेद ते नसतं, तेव्हा तिथे एक व्यक्ती असते आणि ती दुसरी तिसरी कोण नवीन तो माझा बाजूचा माणूस म्हणजेच तो माझा शेजारी असतो. आणि हेच देवाचं आपण म्हणजे पुढं फॉलो करायचं की आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. आणि हा संदेश पोहोचवण्यासाठी हे व्यासपीठ लागू करून दिलं किंवा आमचे जे हे बाईट्स किंवा आमचे संदेश जो पुढं जाईल त्याच्यातून एकच भावना उत्पन्न होईल आणि ती म्हणजे प्रेमाची, एकोपाची, सहभागितेची. कारण आज आपण जर इथं एकत्र आलो नसतो तर ही सहभागिता नसती. त्याच्यामुळे सहभागितेचा संदेश, प्रेमाचा संदेश, एकोपाचा संदेश हाच तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी माझ्या फॅमिलीतर्फे आणि सगळ्यांतर्फे तुमचे आभार मानते. थँक्यू. तरुण भारत आणि तुमची सगळी टीम यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते कारण आम्हाला ह्याच्यामुळे खूपच उत्तेजन मिळालेलं आहे. आणि तसं सांगताना मला आनंद होतो की ज्या भागामध्ये आम्ही राहतो म्हणजे तिथून आम्ही एकच स्पर्धक होतो पण आता हे बघितल्यानंतर खूप जणांना ते उत्तेजन मिळाले की आम्ही पण पुढच्या वर्षी भाग घेणार म्हणून. आणि मी तुमची खूप खूप आभार मानते कारण ख्रिस्त ह्या जगामध्ये आला आणि ख्रिस्त जयंती आम्ही फक्त आमच्यापुरती साजरी करत होतो किंवा आमचे नातेवाईक किंवा आमचे शेजारी पाजारी. पण ह्यावेळेस आम्हाला असा प्लॅटफॉर्म मिळाला की आम्ही ख्रिस्त या जगामध्ये का आला हा आनंद आम्ही सगळ्या जगाबरोबर आम्ही सहभागी होऊ शकलो. आणि मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की बायबलमध्ये असं वचन सांगतं, एक महान आज्ञा प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला दिली की तुम्ही संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आणि ही आज्ञा पूर्ण करण्यासाठी मला वाटते की सगळ्यात मोठा वाटा आपले तरुण भारत आणि तुमच्या टीमचा आहे. कारण फक्त तुमचं माध्यम आम्हाला असं मिळालं की ज्याच्यामुळे आम्ही जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि फक्त आतापर्यंत नाही तर यूट्यूब जेव्हा जेव्हा उघडतील म्हणजे जोपर्यंत हे विश्व आहे तोपर्यंत जे काही तुम्ही आमच्यासाठी केलेत आणि येशू ख्रिस्त आपल्या जगामध्ये का आला ही गोष्ट फक्त तुमच्यामुळे आम्ही सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचू शकलो त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते. गिफ्ट हॅम्पर स्पर्धेत प्रशांत माळी यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी विजेत्यांसमवेत पास्टर अशोक गायकवाड, निवासी संपादक मनोज साळुंखे, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, आनंद म्हाळुंगेकर, अर्चना बनगे आदी उपस्थित होते. पास्टर अशोक गायकवाड यांनी तरुण भारततर्फे राबविलेल्या या व इतर सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. सर्व देवाच्या नावाला धन्यवाद देतो आणि विशेष प्रकारे तरुण भारत ज्या सर्व टीमचे टीम म्हणतो कारण की तुमच्यामध्ये खूप युनिटी आम्हाला पाहावयास मिळाली ज्या टीमचे मी मनापासून आभार मानतो. आणि खरोखर सुंदर असं तरुण भारत क्रीप कॉम्पिटिशन आणि याचा बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्त मला तुम्ही या ठिकाणी गेस्ट पण बोलवलं. मला वाटलं नव्हतं कारण मला जज फक्त व्हायचं होतं पण गेस्ट मी बोलून जे नंबर काढलेले आहेत त्यांना मी बक्षीस देईन असं काही मला माहीत नव्हतं. पण आपण जे आदर केलं आपलं ज्या प्रकारे सरांनी सांगितलं की निर्भीड प्रखर आणि सडेतोड एक प्रकारचं वृत्तपत्र आहे पण मी त्याच्या पुढे असं म्हणून की आदरातिथ्य करणारं देखील वृत्तपत्र आहे असं मला वाटतं. आणि ज्या प्रकारे आपण सुंदर असा बुके मला दिला आणि आपल्या पेपरचंच नाव आहे तरुण भारत आणि त्याच्यामध्ये भारत आहे आणि असं म्हटलं जातं की भारत हा एका बुकेप्रमाणे आहे ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात आणि तो सुगंध आणि तो आनंद आम्हाला सर्वांना पाहाव्यास मिळतो. आणि खरोखर एकमेकाच्या आनंदामध्ये सुखामध्ये कशाप्रकारे भारत एक संघ होतो हे तुम्ही यातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहात. आणि खरोखर आपलं कार्य हे उल्लेखनीय आहे आणि दिवक त्याचा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच देव. आणि जो मी ऊर्जित हा जो प्लॅटफॉर्म आहे, सोशल मीडिया टीम आहे, त्यांचेही मनापासून खूप आभार. सुंदर असं मला वाटते महाराष्ट्रामध्ये पहिलीच अशी वेळ असेल की कोणीतरी ख्रिसमस काही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. हे फक्त कारण ख्रिसमसकडे पाहायला आम्ही असं अनेक जण असं पाहतात की वेस्टर्न आहे पण त्याचं खरं मिनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे तो तुम्ही त्या ठिकाणी जो प्लॅटफॉर्म दिला आणि त्यातूनच जे आमचे स्पर्धक आहेत त्यांनी त्याचं खरं मिनिंग काय आहे, येशूचा या जगामध्ये येण्याचा उद्देश काय आहे ते त्यांनी दाखवून दिला. त्या पाठीमागं तुमचं खूप श्रम आहेत. संपादक सर असतील, राहुल शिंदे सर असतील, अर्चना मॅडम त्या ठिकाणी आहेत, सागर असतील त्या ठिकाणी, सूरज असतील, त्या सर्वांचं मी मनापासून
खाडे सर या सर्वांचं मनापासून मी काही आभार मानतो आणि कॉलेजच्या जीवनापासून वृत्तपत्र वाचण्याची आवड आणि हे जे वृत्तपत्र आहे आता ते संपादकीय असतं ते अतिशय मार्मिक असतं आणि मला ते वाचायला अधिक आवडतं आणि अनेक ज्या बातम्या असतात ज्या रिलेटेड शासनाशी किंवा सर्वसामान्यशी लोक आहेत त्यांच्या प्रश्नावर मी वाचा पडतं त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि सुंदर असा अनुभव आला आणि ह्यावेळेस जसा प्रतिसाद आहे मला वाटतं की पुढच्या वर्षी तुम्हाला मोठ्या ठिकाणी हॉलमध्ये एखादा कार्यक्रम घ्यायला लागणार आहे कारण की उत्स्फूर्त असा प्रतिसाद आता लोकांना समजून येईल आणि तुम्ही नक्कीच दीपक सर तुमचं जे कार्य आहे सर्व लोकांपर्यंत तुम्ही जात आहात समाजातील लोकांपर्यंत जात आहात त्यांचे प्रश्न मांडत आहात त्याच्या दुःखामध्ये सुखामध्ये तुम्ही एकत्रित होत आहात आणि ते तुम्ही फक्त होत नाही तर दाखवत आहात आणि ते पण आदर करून आमच्या प्रीती करून येशू देखील म्हणाला की शेजाऱ्यावर प्रीती करा येशूवर शेजाऱ्यावरती प्रीती करा जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा ती प्रीती आम्हाला तुमच्यामध्ये पाहावयास मिळाली आणि ती तुम्ही दाखवली त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देतोया आणि जे खूप सुंदर असं हे आयोजन आणि नियोजन आम्हाला या ठिकाणी खूप म्हणजे भरून आलं की तुम्ही खूप खूप मान दिला एक सेवक म्हणून आणि आमचे खूप स्पर्धक जे आहेत आणि मला वाटते की गाडी माझ्यासाठी होती असं वाटलं की मी पण तुमच्या टीमचाच एक सहभागी आडून बसलेल्या पुढे ते ड्रायव्हर होते असं वाटलं मी पण तरुण भारताचा कोणतं रिपोर्टर आहे आणि मला तर रिपोर्टिंग करायचं आहे खूप सुंदर अनुभव होता आणि पण जे परीक्षण केलं तुमची जी थीम होती त्या थीमच्या अनुषंगाने जे मॅडमने सांगितले की तुम्ही कसं आम्हाला वेलकम करता तुम्ही आमचं कसं आगत स्वागत करता आणि डेकोरेशनला जास्त महत्त्व दिलेलं नाही पण त्याच्या मागच्या जो अर्थ आहे अर्थ म्हणजे की येशू का जन्माला आला आणि मग त्या ठिकाणी ख्रिसमस डे असू दे मग त्या ठिकाणी त्या गव्हाणीतले लोक असू देत कशा पद्धतीने ते सजवणं महत्त्वाचं नाही पण त्यातून जो अर्थ आहे महान तो पाहिला आणि त्यानुसारच नंबर काढण्यात आलेले आहेत आणि म्हणून मी तुम्हा सर्वांचं आभार मानतो जे स्पर्धक सहभागी झाले त्या सर्वांना देखील आभार मानतो त्यांनी आमचं चांगल्या प्रकारे आगत स्वागत केलं सर्व ठिकाणी सर्व टीमला फराळ त्या ठिकाणी मिळाला आणि जे आता जे पदार्थ असतात गोडधोड ते देखील सर्वांनी त्या ठिकाणी नक्कीच आम्ही या ठिकाणी आपल्याला देखील ती स्वीट आम्ही नक्कीच देऊ आणि टीमने देखील तो अनुभव घेतलेला आहे पण तुमचं जे या ठिकाणी जे आम्ही आमचं जे स्वीट स्वागत केलं त्याबद्दल मी खरोखर मनापासून तुम्हा सर्वांचं आभार आहे या सुंदर अनुभव आला आणि पुन्हा एकदा वाईल्ड चर्च आमचे सर्व पास्टर सेशन आमची मंडळी या ठिकाणी विक्रमनगर चर्च आहे या ठिकाणी केडीश असं एक असं वाटतं की सर्व युनिटी आम्ही या ठिकाणी एकत्रित त्याचं प्रतिनिधित्व करून तुमच्याजवळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि खरोखर छत्रपती शाहूंच्या नगरीमध्ये तुम्ही जो मेसेज दिलेला आहे की त्याने ज्या प्रकारे सर्व सरांपर्यंत काम केलं लोकांना प्रीती आणि प्रेम केलं आदर केला त्यांचा तेच आम्हाला यातून आजच्या या नियोजनातून आणि या क्लिप कॉम्पिटिशनमधून आम्हाला पाहावयास मिळालं परमेश्वर देव करो तुमचं जे कार्य आहे तुमची जी वृद्धी आहे ती अधिक करो जे काही काम तुम्ही हातामध्ये घ्याल त्या कामात देवा यश देव बरकत देव तुमचं तुझे कुटुंबीय तुमचे सर्व स्टाफ कर्मचारी तुमच्या जे मेन मॅडम आहेत त्यांना देखील परमेश्वर उत्तम आरोग्य देव अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो धन्यवाद खास ख्रिसमस निमित्त तरुण भारततर्फे पहिल्यांदाच या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याला बेळगाव गोवा कोल्हापूरमधून स्पर्धकांनी उत्तम प्रतिसाद दिला विशेष म्हणजे स्पर्धेसाठी क्रीप व गिफ्ट हॅम्पर तयार करण्यासाठी याच क्षेत्रातील माहिती असलेल्या पास्टर अशोक गायकवाड यांना आमंत्रित करण्यात आले होते मला तुमचे विशेष आभार मानायचे आहे की ज्यात आमच्या सर्व स्पर्धकांना भरून आलं म्हणून ते प्रत्येकजण रिपीट होते तरी आम्ही बोलतो मी सुद्धा बोलत आहे की हा कन्सेप्ट तुम्ही पहिल्यांदा राबवला आणि त्याच्या त्याच्या माध्यमातून मी उर्जित ना मी उर्जिता मी उर्जिता हे पाठीमागचं थीम वाक्य माहीत नव्हतं पण माझ्यामध्ये एक वेगळं ऊर्जा निर्माण झाली होती आणि त्यांचा फोन यायचा अवकाश सरांनी अगोदर फोन करून सांगितलं होता की आपल्याला फोन करतील बनगे मॅडम आणि त्यांना तुमच्या परीने जी मदत लागेल ती द्या पण त्यांच्या अगोदर मीच जास्त उत्सुक होतो आणि माझ्यामध्ये जास्त उत्सुकता होती माझ्या घरच्यांना काय त्यातलं माहीत नव्हतं फक्त रजिस्ट्रेशन करा म्हणून मी सांगितलं होतं तुम्ही रजिस्ट्रेशन करा कारण आम्ही त्याच्याबद्दल चालना देण्याचं काम करतो आणि इथंच नसेल पण अनेक लोकांना ही गोष्ट आता समजलेली आहे आणि निश्चितच मागाशी म्हटल्याप्रमाणे पुढच्या वेळी आपल्याला अधिक नाही आपण जे काम जे जे हातात घेता त्याचं उत्तम अधिक स्वरूपात ते लोकांच्या समोर येत आहे आणि त्याला कारणीभूत आपण आहात खोलापर्यंत जाऊन आपण त्याच्याबद्दलचा सखोल अभ्यास करून ते पुढं लोकांच्या समोर नेतात आणि आमच्या लोकांच्यामध्ये हे टिकलं पाहिजे वाढवलं पाहिजे
यातला हेतु तोच होता ती ख्रिसमस ट्री ती गवानी मेंजर याच्यातून आम्ही काय व्यक्त करत होतो ती या माध्यमातून देखील जात आहे. प्रिंट मीडियामधून आपण अव्याहतपणे आपलं काम आहे चालू, परंतु आता जे सोशल मीडिया किंवा आमचा हा जो मीडिया आहे या माध्यमातून ते अधिक लोकांच्यापर्यंत जाईल आणि ते सतत वरच्यावर टच होत असतं. आणि यातील चांगल्या गोष्टी जसं आता सांगितले की ख्रिस्त या जगामध्ये आमचं पाप हरण करायला आणि आमच्यामध्ये शांती आणि प्रीती स्थापायला जो आला तोच आम्ही इतरांच्यामध्ये देऊया. यावेळी असं म्हणेन की तुमचं मनपूर्वक आभार मानेन आणि तरुण भारत सर्व परिवाराला येणाऱ्या संपूर्ण या वर्षभरामध्ये आणि इथून पुढच्या दिवसामध्ये जे जे असे उपक्रम हातात घेतील ते उपक्रम अधिक विस्तृतपणा लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहाय्यभूत हो, तुमच्या कार्याला अधिक यश प्राप्त हो एवढी सदिच्छा व्यक्त करेन आणि नववर्षाच्या आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देईन.